महाराष्ट्राचे आमचे लाडके नेते आदरणीय पवारसाहेब व आमचे मामा आदरणीय पंढरीनाथ अण्णा पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये महिलांसाठी आयुष्यमान नेचर क्युअर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन केले आहे. तर खडकवासला, किरकटवाडी आणि कोल्हेवाडी या भागातील माझ्या सर्व महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यवसाय नोकरी सांभाळून त्या आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही, परंतु आज सर्वांनी उपस्थिती लावून आपल्या आरोग्याची काळजी घेतली. या सर्व महिला उपस्थित राहिल्या त्यांचे मी धन्यवाद मानते. त्याचप्रमाणे आज या शिबिराला माझ्या खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबकांना मोकाशी, खडकवासला मतदारसंघा महिला विभागाच्या महिलांच्या अध्यक्ष भावनाताई पाटील, कानगुडेताई, शुभांगीताई, ज्योतिताई कवाने, मानसीताई रासकर, उषाताई शिंदे, त्याचप्रमाणे संतोषीताई इंगळे, चोरगेताई, आमच्या गावचे सरपंच सौरभ नानामते, पोलीस पाटील, सागर कोल्हे, तन्वीरदादा, दीपक मते, किरण मते यांनी उपस्थिती लावली. याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते. नमस्कार, माझं नाव किशोर घोलप. माननीय शरदचंद्र पवारसाहेब आणि पंढरीनाथ माननीय पंढरीनाथ पठारे साहेब यांच्या माध्यमातून यांच्या वाढदिवसाच्या निमित्त माननीय पूनमताई मॅडम यांनी आरोग्य शिबिर आयोजित केलं. आयुष्मान नेचर केअर आणि संजीवनी हर्बल्स यांच्या माध्यमातून कोल्हेवाडीमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरामध्ये 70-80 लोकांनी आणि महिलांनी सहभाग घेतला व चेकअप करून घेतलं. याच्यामध्ये आमच्या माध्यमातून जर्मन स्कॅनिंग टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि मसाज थेरपी, कफ थेरपी, आम्ही बीव्यानम थेरपी या प्रकारच्या थेरपी देऊन लोकांना ट्रीटमेंट आम्ही दिली.